नमस्कार, मी नम्रता वागळे. आपण पाहताय पुढारी न्यूज. वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही आणि पुन्हा एकदा भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संबंधांबद्दल चवीनं चर्चा सुरू झाली. खरं तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे अतिशय जवळीकीचं नातं, मात्र गेल्या काही वर्षात या दोन्हींमध्ये दुरावा वाढत चालल्यात असल्याची चर्चा जोर धरायला लागली. निवडणुकांच्या काळामध्ये जे पी नड्डा यांचं वक्तव्य समोर आलं, त्यात त्यांनी थेट सांगितलं होतं की भाजपला सुरुवातीला संघाची गरज लागली होती आणि आता आम्ही मोठे झालोय, आम्ही समर्थ आहोत. नड्डा स्वतः असं सांगतायत, भाजपाध्यक्ष नड्डा. निवडणुकांचे निकाल भाजपासाठी खरं तर अनपेक्षित होते आणि त्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाजपचे कान टोचले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी संघ विचाराचा नियतकालिक ऑर्गनायझरमधून भाजपला घरचा आहेर देण्यात आला. स्वयंसेवकांना कसं या निवडणुकीपासून दूर ठेवण्यात आलं, भाजप कार्यकर्ते कसे स्वतःच्या बुडबुड्यात मग्न होते, याचा लेखावाद यामध्ये भाष्य करण्यात आलंय. या सगळ्यावरती उद्धव ठाकरे यांनी सुद्धा आता हाच धागा पकडत भाजपला संघाची गरज उरली नाही असं विधान केलंय आणि टीका केली आहे. मोहन भागवतांनी केलेल्या सूचना मोदी ऐकतील का असा सवालही त्यांनी केलाय. एकूण या सगळ्या वक्तव्यातनं प्रश्न नक्की उभा राहतो, तो म्हणजे भाजप आणि संघात खरंच दुरावा असल्याचं चित्र आहे का, की हे चित्र निर्माण केलं जात आहे. संघाच्या केडरच्या मदतीनं निवडणुका पादाक्रांत केल्याचा भाजपला मोठा झाल्यानं भाजपने यापूर्वी ह्या निवडणुका पादाक्रांत केलेल्या होत्या, मात्र मोठं झाल्यावर भाजपला हा संघ दिसेनासा झालाय का, संघाने पाठ फिरवल्यावर कसा फटका बसतो याचा अनुभव यापूर्वीही असताना भाजप वेळीच सावरला नाही का, सावध झाला नाही का, भाजपला खरंच संघाची गरज उरली नाहीये की उद्धव ठाकरे गरम राजकारणात आपली पोळी शेकवून संघाशी जवळीक करण्याचा प्रयत्न करतायत, नेमका काय याचा अर्थ काढायचा, आपण आज त्याचविषयी चर्चा करणार आहोत. मैं नरेंद्र दामोदर दास मोदी आणि याचसोबत या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी असणार आहेत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी. अगदी थोड्याच वेळात ते चर्चेत सहभागी होतील. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई आपल्यासोबत आहेत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अभ्यासक आणि राजकीय विश्लेषक मकरंद मुळे सर सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण चर्चेकडे वळण्यापूर्वी मोहन भागवत यांचं काय वक्तव्य होतं आणि उद्धव ठाकरे यांनी तोच धागा पकडून आज काय वक्तव्य केलंय, आपण दोन्ही वक्तव्य ऐकूया आणि चर्चेकडे वळूया. हम लोग काम करते है, काम करने वाला उस मर्यादा का ध्यान रखता है, उसमें अहंकार नहीं आता कि मैंने किया. और चुनाव प्रचार की या चुनाव में जो होता है उसकी बात ऐसी है, वास्तव में तो प्रजातंत्र की अनिवार्य आवश्यक प्रक्रिया है और उसमें दो पक्ष रहते हैं, इसलिए स्पर्धा रहती है. स्पर्धा रहती है तो दूसरे को पीछे करने का, स्वयं को आगे बढ़ाने का काम होता ही है, होना ही चाहिए. परंतु उसमें भी एक मर्यादा है, असत्य का उपयोग नहीं करना. मी आता म्हटलं तसं की एक वर्षाभरानंतर भागवत साहेब बोलले हे सुद्धा कमी नाही, थोडं नाही. वर्षाभरानंतर मणिपूर जळते त्याच्या झळा त्यांच्या कार्यालयापर्यंत पोचल्या किंवा त्या बातम्या आल्या, ही त्यांची जर का संदेशवाहक यंत्रणा असेल एक एक वर्ष लावणारी, तर त्यांनी ती सुधारली पाहिजे. परंतु ते जे बोललेत ते प्रधानमंत्री गांभीर्याने घेणार आहेत का? कारण निवडणुकीच्या शेवटी शेवटी आपण बघितलं होतं की स्वतः भाजपचे अध्यक्ष नड्डा यांनी सांगितलं होतं की आता आम्हाला संघाची गरज नाही, आम्ही भाजप म्हणून समर्थ आहोत. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो एक पाया मानला जातो, त्यांची सुद्धा आता ही गरज संपलेली आहे. आणि याच सगळ्याचा आपण अर्थ सध्याचं जे राजकारण चाललेलं आहे त्याच्याशी निगडीत याचे काय अर्थ काढायचे हे आज आपण चर्चा करणार आहोत. शिवराय कुलकर्णी फोनवरून आपल्यासोबत चर्चेत सहभागी झालेले. शिवराय कुलकर्णीजी, उद्धव ठाकरे एकीकडे म्हणतायत की संघाची गरज राहिली नाही आहे भाजपला, दुसरीकडे जे पी नड्डा यांचं तसंच वक्तव्य समोर येतं जेव्हा त्यांना प्रश्न विचारला जातो की वाजपेयी आणि मोदी यांच्या सरकारमध्ये काय फरक, त्यावेळेला ते सांगतात की त्यावेळेला आम्हाला संघाची गरज होती, आता आम्ही समर्थ आहोत, आम्ही मोठे झालेलो आहोत. तर ह्या वक्तव्यांचा मोहन भागवतांनी कान काल टोचलेले आहेत. ऑर्गनायझरमध्ये संघाला कसं दूर ठेवलं गेलं निवडणुकांपासून याविषयी भाष्य करण्यात आलेलं आहे. भाजप या सगळ्याकडे कसं बघतं? उद्धव ठाकरेंचा संदर्भ देऊन जर बोलायचं झालं तर मला असं वाटतं की आजकाल उद्धव ठाकरे असंबद्ध भाषणामध्ये पूर्ण भारतामध्ये त्यांचा कोणी हात धरत नाही. उद्धव ठाकरे खरं म्हणजे 240 जागा भारतीय जनता पार्टीच्या आलेल्या आहेत, एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे, केवळ 9 जागांवर उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे. आणि उद्धव ठाकरे ज्या आविर्भावामध्ये बोलतात तो आविर्भाव खरं म्हणजे त्यांची एकूण जो काही राजकारणातला स्तर आहे देशभरातल्या
ते फक्त तो अशोभनीय आहे. मोहन भागवतांचे संदेशवाहक यंत्रणा काय आहे हे जगाला माहिती आहे, भारताला माहिती आहे, संघवी भारतातली काय शक्य आहे त्यांना माहिती आहे. आणि एका काळामध्ये आपण हिंदुत्ववादीमध्ये दाखवण्यासाठी तेव्हाचे सरसंघचालक बाळासाहेब दिवर यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी कोण धडपडत होतं हे त्या काळात पत्रकारिता करणाऱ्या आणि राजकारण करणाऱ्या सगळ्या लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे ते असंबद्ध बोलतात. ठीक आहे, उद्धव ठाकरे तुमच्या विरोधी पक्षातले आहेत, आपण त्यांचं वक्तव्य एक मिनिट बाजूला ठेवूया. मोहन भागवत म्हणाले त्याबद्दल काय? अहंकार असू नये, अहंकार सुटल्याशिवाय तुम्हाला सेवक होता येत नाहीत. आता सरकार स्थापन झालंय, आता मणिपूरकडे लक्ष द्या, मणिपूर धगधगतंय, ते शांत करा, अशा सरकारला सूचना देण्याची वेळ ही मोहन भागवतांना, सरसंघचालकांना यावी लागते. द ऑर्गनायझरमधनं सांगितलं जातं भाजपचे कार्यकर्ते मोदींचं वलय आणि त्याच्या बुडबुड्यामध्ये होते. त्यांनी प्रत्यक्षात 400 पार हे आव्हान म्हणून स्वीकारलंच नाही, ते आपल्याला सहज मिळणार आहे अशी त्यांची वृत्ती होती. द ऑर्गनायझर सारखं एक नियतकालिक जे संघ विचारांवरती चाललेलं असं म्हणून त्याची ओळख आहे, त्यामधून ज्यावेळेला असं भाष्य केलं जातं त्याकडे भाजप कसं बघतं? हे स्पष्ट दाखवत आहे कुठेतरी की संघात आणि भाजपमध्ये दरी वाढत चाललेली आहे, अंतर वाढत चाललेलं आहे. आता जेवढ्या लांबीचा प्रश्न होता तेवढ्या लांबीचं उत्तर मला किमान दिलं. हो बोला. असं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाची पद्धत नड्डाजींचं जे वक्तव्य आहे तुम्हाला त्यांना या मीडियाला आणि त्याला विरोधी पक्ष आहे त्या विरोधी पक्षाला त्याचा काय अर्थ काढायचा तो काढू. भारतीय जनता पार्टीची त्याचा जो अर्थ काढायला पाहिजे तोच अर्थ काढलेला. भारतीय जनता पार्टी आणि संघ यांचं जे नातं आहे ते नातं भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला माहिती आहे, भाजपाला माहिती आहे, संघाच्या स्वयंसेवकांना माहिती आहे. आणि संघ आणि भाजप यांच्यातलं रिलेशनशिप काय आहे हे काही भाजपच्या कोण्या कार्यकर्त्याला मोदीजी स्वतः मध्ये दिसत नका करू. मोदीजी स्वतः संघाचे प्रचारक राहिलेले आहेत, मोदीजींना देखील ते चांगलं बघा. त्याच्यामुळे नड्डाजी जे बोलले ते संघ आणि भाजपाच्या संबंधांवर आपली अभिप्रेता अपेक्षित आहे तेच बोलले. नड्डाजींना कल्पना आम्हाला कल्पना आहे की आमच्या मनामध्ये संघाचं काय स्थान आहे. त्याला हा विषय दुसरा विषय आला की जे तुम्हाला कान तितक्या वाटतात तर ते कान तितक्या नाही आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय विषयांवर ठराविक वेळेला आपल्या आपल्या योग्य वेळेला आणि नेहमी सातत्याने आपली भूमिका मांडत असत. आता तर सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या 2-3 महिने निवडणुकीचा झुगाळा सुरू होता, निवडणूक आटोपली, सरकार आलं, सरकार आल्यानंतर तिथे जे कृती आणि मैत्री या दोन जनजातींमध्ये जो संघर्ष उफाळलेला आहे त्या संघर्षामध्ये भारतीय जनता पार्टीनी किंवा सरकारनी ठोस भूमिका घ्यावी असं जर कोणाला सुचवायला वाटलं तर त्यात वाईट काय? त्यामध्ये वाईट काही नाही आहे. उलट त्याच्यामध्ये जर कुठे कमी पडलो अशी जर कोणाची भावना असेल तर त्याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे, या तऱ्हेच्या सूचनांचं स्वागत झालं पाहिजे. आणि मोहनजी भागवत हे नेहमी कोणी भाजपला विरोध केला म्हणून त्या काँग्रेसवर आदळ आपट कर, त्यांच्यावर टीका कर अशी भूमिका संघाची कधी नसतो. त्यामुळे संघाने अत्यंत समंजसपणे त्यांच्या मनामध्ये घ्या ते तर मानतात की एकदा शाखेमध्ये जो माणूस होऊन गेला तो स्वयंसेवक. आणि प्रत्येक हिंदू समाज जर आपल्याला जोडायचा आहे तर विविध पक्षातल्या हिंदू समाजाला आपल्याला जोडायला त्यांची भावना असते. त्याच्यामुळे त्यांनी जो काही सारासार विचार मांडला ती संघाची काय भूमिका असते की विरोधकांना विरोधी समजू नका. सिलेक्टिव्ह का घेतो आपण मोहनजींचं? संघालाही ज्या पद्धतीने विरोधकांनी खेचलं आणि खोटा प्रचार संघाविषयीचा केला, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून संघाविषयी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला यावरही मोहनजी बोलले. पण हे उद्धव ठाकरेला दिसलं नाही कारण की तो प्रचार तशा पद्धतीने करण्यामध्ये उद्धव ठाकरे आघाडीवर होते. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना संघ भाजप यांच्याविषयीचा संभ्रम उभा करणं म्हणजे थोडक्यात तुम्ही असं सुचवताय का की संघ विरोधकांच्या खेम्यामध्ये उद्धव ठाकरे गेल्यानंतर त्यांना आता या गोष्टी दिसायला लागल्यात असं म्हणताय तुम्ही? 100%. बरं ठीक आहे, 100% त्यांना असं दिसायला लागलं. ठीक आहे ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. हुसेन दलवाईजी काय तुमची कॉमेंट यावर? असं आहे, सरसंचालक मोहन भागवत साहेब जे बोलले त्याच्यामध्ये काय बोलले की अहंगंड असतानाही, त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणाले ते म्हणजे प्रतिस्पर्धींना शत्रू मानू नये आणि सेवक हा अहंकारी नसतो तो निस्वार्थी असतो हे सगळं बोलणं आहे ते पूर्णपणे भाजपच्या अहंकारी नेतृत्व जे मोदींनी शहांनी दाखवलं त्याचा तो भाग आहे हे सगळ्यांनाच कबूल करावा लागेल. मला असं वाटतं की आज त्यांना
आणि ते एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मोदी आले कुठून, मोदीजी सुद्धा आरएसएसच्या शाखेवर जे शिकले तेच बोलतात. आरएसएसच्या शाखेवर लहान मुलांवर संकर जे संस्कार केले गेले तेच ते बोलतात. त्यानंतर ते तर प्रचारक पण होते, म्हणजे त्यांनी सगळं आरएसएसचं जे विचार प्रणाली आहे ती पूर्णपणे पचवलेली आहे आणि त्याचाच तो भाग आहे. म्हणजे मी काही प्रश्न इथे उपस्थित करेन. आज मोहन भागवत साहेबांना मणिपूरची आठवण झाली, गुजरातची का नाही झाली? त्या ही जे आपल्या तिथे महिलांवर जे अत्याचार झाले त्या संबंधात ते कधी काय ना का नाही बोलले? म्हणजे असं आहे की गुजरातमध्ये जे घडलं ते पण तितकंच वाईट होतं आणि हे अशा रीतीचे जे घडतं ते कुठेतरी. मी असं म्हणणार नाही की ख्रिश्चन असू देत किंवा मुसलमान असू देत किंवा अन्य कोणी असत ते सर्व चांगलेच आहेत असं माझं म्हणणं नाही. परंतु ज्या वेळेला समाज कुणीतरी एखादा चूक करतो पण चूक केली म्हणून त्या समाजातल्या अगदी ज्यांच्या हातामध्ये कसलीही सत्ता संपत्ती आणि प्रतिष्ठा नसते अशा लोकांना कुचळून तुम्ही टाकता, त्यांचे लिंचिंग करता. लव जेहाद हा काय प्रकार आहे या संबंधामध्ये मला असं वाटतं आदरणीय मोहन भागवतांनी या संबंधात भूमिका घ्यावी. कारण असं आहे की अजूनपर्यंत संघाने जे शिकवलं तेच ते बोलतात हे लक्षात आता कुठेतरी घ्या. आणि हा म्हणजे मला हुसेन दरवाजी एक कळत नाही, तुम्ही म्हणताय की संघानी जे बाळकडू मोदींना दिलंय मोदी तेच बोलतात, तर मग ते संघाला मान्य नाही असं कसं म्हणता येईल? जर संघाने शिकवलंय तर ते संघाला मान्यच असलं पाहिजे. एकीकडे तुम्ही म्हणताय की संघाने मोदींना दिलेली मोदींचे कान टोचलेले आहेत, दुसरीकडे तुम्ही म्हणताय संघाचाच नॅरेटिव्ह मोदी बोलतायत. हे विरोधाभासी वक्तव्य नाही आहेत का दोन्ही? नाही नाही, मी कुठे म्हणालो? मी मुळीच म्हणत नाही की त्यांनी संघाचे मोदींचे कान टोचले. तिथे कुठेतरी संघाच्या नेतृत्वाला कसल्याही प्रकारचं स्थान राहिलं नाही आणि त्याचं हे दुःख आहे, ते दुःख ते मांडतात. बाकी जे काय सगळं चाललंय त्याच्याबद्दल ते असे संघाचे कार्यकर्ते हे सगळं करतात ना. लिंचिंग बिंचिंग कोण करतं त्याबद्दल त्यावेळेला बोलायला पाहिजे की नाही हे बरोबर नाही. सहमतीचं राजकारण केलं पाहिजे असं आज तुम्ही म्हणता आणि आता मोदीही म्हणाले, मग सहमतीचं राजकारण तुम्ही का करत नाही? विरोधी पक्षाच्या लोकांना बरोबर घेऊन का चालत नाही? दुसऱ्यांचे विचार का लक्षात घेतले जात नाही? हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते खरं म्हणजे आज संघांना हे सर वाटत असेल मोहन भागवतांना. म्हणजे थोडक्यात असं म्हणणं, यापूर्वी संघाचं जे सत्तेमध्ये महत्व होतं काय तो सांगावा, ते महत्व कमी झाल्यामुळे मोहन भागवतांचं हे वक्तव्य समोर आलंय असं तुम्ही म्हणताय. ठीक आहे, मुद्दा लक्षात आला. मुळे सर, या सध्याच्या परिस्थितीची आणि त्यावर विरोधी पक्षातनं किंवा इतर कुठूनही जी काही वक्तव्य येत आहेत, ज्या पद्धतीने त्याचं विश्लेषण केलं जात आहे, सध्या त्याचे कसे अर्थ काढायचे, भाषांतर कसं करायचं? आपल्याला कमी वेळेत खूप मुद्द्यांचा परामर्श घ्यायचा आहे. फक्त एक दोन तीन मुद्दे सांगतो की तीन वेळा ज्या संघावर बंदी घातली तो पक्ष कोणता आहे आणि आज जे द्वेष विरोध याची चर्चा करतायत ते कोण आहे. त्यामुळे आपण जर इतिहासात आणि तपशिलात जायचं म्हणलं तर खूप मुद्दे आहेत, वेळेची कमतरता आहे. दुसरं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, आता आपण उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यानिमित्त चर्चा करतोय पण मला असं वाटतं की तो संदर्भ घेऊ नये तरी, पण तो संदर्भ म्हणजे तो मुद्दा असल्यामुळे असं आहे की लोकसभा निवडणुकीत त्यांना यश मिळालेलं आहे मर्यादित किंवा त्यांना अपेक्षित यश मिळालं असेल, पण तेच यश विधानसभा आणि आगामी महानगरपालिका निवडणुकीत आपल्याला टिकवता येईल का याची कदाचित त्यांना शंका असेल. आणि मग ते जर टिकवायचं असेल तर हिंदू म्हणजे संघाची मतही आपल्याला मिळाली पाहिजेत. म्हणून आज कुठेतरी संघाविषयी आलेला हा आपुलकी किंवा पुळका आहे का, कारण यापूर्वी सामन्यात संघावर बऱ्याच वेळा टीका केली आहे. दुसरं, आता ज्या ऑर्गनायझरच्या लेखाची चर्चा आहे तर मुळात आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की 2004 ज्यावेळी इंडिया शायनिंग किंवा त्या सगळ्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचं सरकार गेलं आणि काँग्रेसचं सरकार आलं, त्यावेळी साप्ताहिक वेग मध्ये अशाच प्रकारच्या पराभवाचं विश्लेषण करणारा काही सुचवणारा लेख आला होता. तो लेख मराठीत होता, त्या लेखाचं हिंदी भाषांतर झालं आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीत त्या लेखाचं वाचन झालं होतं. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की अशा प्रकारची कार्यपद्धती ही संघाची आहे, भाजपची. आणि तेव्हा तुम्ही संघ म्हणता ते किंवा तो संघापुरता मर्यादित नाही रे,
संघ विचारांच्या विविध संस्था जे काम करतात त्याचा एक मानस असतात. त्यामुळे मला असं वाटतं की स्वागत काय केलं पाहिजे की इतका मोकळेपणा आहे ज्या व्यवस्थेवर किंवा विचारांवर टिकवते त्यात इतका मोकळेपणा आहे की ते खुलेपणाने आपल्या त्रुटी उणीवा सांगू शकतात. आणखीन एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, गेल्या 10 वर्षात संघ आणि भाजपचा उत्तम समन्वय राहिलेला आहे. दोन्ही संघटना सर्व प्रकारे वाढलेल्या आहेत. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की संघ आणि भारतीय जनता पार्टी, जनसंघ ते भाजपचा जो सगळा प्रवास आहे, मोठा होताना अनेक प्रवाह, अनेक वेगळ्या प्रकारची माणसं यात जोडली गेली, त्याच्यामुळे टिकाई भाजपवर होते. पण अशा सगळ्यांना घेऊन भाजप पुढे चाललेला आहे. आता उदाहरणच द्यायचं सांगतो तुम्हाला मी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जे भारतीय जनता पार्टी झाले निरंजन डावकरे, जे आता कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवत आहेत, त्यांनी गेल्या वर्षी म्हणजे 2 वर्षापूर्वी संघ शिक्षा वर्ग 1 महिन्याचा पूर्ण केला भाजपमध्ये आल्यावर. त्यामुळे असं काही फार आपसात आता एकमेकांकडे पाठ फिरवून बसले, समन्वय संपलाय, दरी पडते असं काही नाहीये. एकमेकांना समजून घेण्याची ह्या संस्थांची कार्यपद्धती आहे. आपल्याला आठवत असेल की निवडणुकीपूर्वी वार्षिक समन्वयाची बैठक पुण्यातच झाली होती. त्यामुळे सगळ्या संघटना, विशेषतः संघ आणि भाजप, काय अपेक्षा आहेत, काय होऊ शकतं. आणखीन एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे, गेल्या काही वर्षात खूप मोठ्या प्रमाणात संघाच्या कामात लोक जोडली जात आहेत, विविध संस्थांच्या कामात लोक जोडली जात आहेत. ही सगळी माणसं संघाच्या शाखा तंत्रातून आलेली आहेत असं नाहीये, किंवा त्या त्या संघटनांचे अभ्यास वर्ग आहेत त्याच्यात नाही आलेले नाही. वाढणारा संघ, संघाची कार्यपद्धती, उदाहरणार्थ कोरोनामधला संघाचा सेवाभाग, ह्यामुळे लोक जोडली जात आहेत. ही सगळी त्या अर्थाने काही भाजपची नाही आहेत, त्यामुळे त्यांना असं वाटतं की अरे हे नको होतं, हे नको करायला पाहिजे. त्यांचं बोलणं, याचं स्वागत केलं पाहिजे. इतकी खुली चर्चा होणं हे मला असं वाटतं की संघ अंतर्गत, पक्षांतर्गत लोकशाहीचं. माझा यालाच जोडून प्रश्न आहे सर, म्हणजे जे पी नड्डा यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेली जी मुलाखत आहे त्यामध्ये केलेलं वक्तव्य, मोदी आणि वाजपेयी यांच्या सरकारमधला फरक सांगताना त्यांनी सांगितलेलं होतं की त्यावेळेला आम्ही फार सक्षम नव्हतो, त्यावेळेला आम्हाला संघाची थोडीफार गरज, मदत घ्यावी लागली, मात्र आता मोदींच्या काळामध्ये आमचा पक्ष वाढलाय, आम्ही स्वयंपूर्ण आहोत, आम्ही समर्थ आहोत आणि आता आम्हाला संघाची गरज लागत नाही. त्यावर त्यांना प्रतिप्रश्न केला होता, याचा अर्थ तुम्हाला आता संघ नको आहे का? तर त्यांनी तो फरक स्पष्ट केला की संघ हा कसा एक सांस्कृतिक फ्रंट आहे आणि भाजप हा कसा एक पॉलिटिकल फ्रंट आहे. त्यांनी तो फरक दाखवायचा प्रयत्न केला, पण प्रत्यक्षात हा फरक आहे इतकं म्हणण्या इतके आपण सगळ्यांनीही बाळबोध मतं व्यक्त नको करायला, कारण संघ आणि भाजप हे मला वाटतं दोरीच्या पिळातले एकत्र आलेले आहेत आणि जिथे पॉलिटिकल फ्रंट येतो, निवडणुकांसारखी गोष्ट येते, तिथे संघाचं अस्तित्व असतंच. दुसरीकडे ऑर्गनायझरमधनं जे अॅनालिसिस आत्ता करण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये संघाला, संघ स्वयंसेवकाला, बेसिकली केडरला कसं दूर ठेवलं गेलं या निवडणुकीमधनं त्याच्याबाबतची खंत आहे. हे एकामागोमाग एक ज्यावेळेला मुद्दे समोर येतात त्यावेळेला ही दरी वाढते का, हा साहजिक प्रश्न येतो. मुळे सर नाही, आता कसं आहे की म्हणून मी म्हटलं की स्पेसिफिक करायचं झालं तर बारामती विधान लोकसभा मतदारसंघ, ज्यात खडकवासला विधानसभा मतदारसंघ होता, त्या खडकवासला विधानसभा मतदारसंघात जितका लीड अधिक, जितका अधिक मिळेल तितकं बारामती जिंकण्याची शक्यता महायुतीला वाटत होती. त्या बारामती मतदारसंघात प्रबोधन मंच नावाच्या उपक्रमात काय काय झालंय हे आपल्या कधीतरी पुढारीच्या वार्ताहराला किंवा आपण प्रत्यक्ष जाऊन बघा, आपल्या लक्षात येईल की कार्यकर्ते, सगळ्या प्रकारचे कार्यकर्ते अतिशय मिसळून जेवढी राजकीय पक्षापासून दूर ठेवायचं आहे स्वतःला तेवढं ठेवून काम करत होते. दुसरं, आता तुम्ही जो प्रश्न विचारलात, काही वर्षांपूर्वी दिल्लीच्या विज्ञान भवनात 3 दिवसाची सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक कार्यक्रम केला होता आणि त्यात हाच मुद्दा आला होता की राजकीय पक्ष आणि भारतीय जनता पार्टीचं नातं काय. तेव्हाही ते म्हणले होते की भारतीय जनता पार्टी आमच्याकडे कार्यकर्ते मागते, ज्या ज्यावेळी कार्यकर्ते मागते त्या त्यावेळी देतो. पंडित दीनदयाळ उपाध्याय हे थेट संघाचे प्रचारक होते, जनसंघ डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींनी सुरू केला, त्यावेळेचे सरसंघचालक गोळवळकर गुरुजी यांना त्यांनी म्हटले की मला एक प्रचारक हवाय या स्वरूपाच्या कामाला, त्यावेळी तिथपासनं, त्यावेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना देण्यापासूनचा आता तो प्रवास आहे आणि ह्याही नंतर अशा प्रकारचा प्रवास सुरू राहील. पण अपेक्षा काय आहेत, अट काय आहेत, ही दोन्हीकडनं चर्चा होते. कार्यकर्त्याचा कुठल्या स्तरावरचा, कुठल्या क्षमतेचा कार्यकर्ता हवाय, हे सगळ्याची चर्चा होते. आणि पुरे असं आहे ना की जेवढा समन्वय ठेवायला पाहिजे तेवढा आहे. सगळी माणसं आहेत, इकडचं तिकडचं एकमेकांना पटत नाही, पण ते पटत नाही म्हणून वाद आहेत, म्हणून भांडण आहेत असं काही नाही. मोकळेपणाने सांगितलं जातं, जिथे इथे केलं जातं. एखाद्या स्वयंसेवकाला ह्या निवडणुकीत वाटलं असेल की अरे आम्ही सांगत होतो तरी हा उमेदवार का दिला, आम्ही सांगत होतो तरी ह्या महायुतीत यांना का घेतलं, तर ते त्यांनी मोकळं केलेलं आहे. म्हणून स्वयंसेवक प्रक्रियेपासून दूर आहे, त्यांनी विरोधात मतदान केलंय, त्यांनी नोटा केलंय असं कुठेही चित्र नाहीये. त्यांनी आपली नाराजी एका, ती जी काही संघाची कार्यपद्धती आणि शिस्त आहे
त्यात त्यांनी मोकळेपणाने व्यक्त केलेली आहे. बरं, शिवराय कुलकर्णीजी, आता हुसेन दलवाई सांगत होते की मोहन भागवत यांचं जे वक्तव्य समोर येत आहे ते म्हणजे सत्तेपासनं किंवा भाजपापासनं दुरावा जो आहे त्या दुराव्याच्या उद्विग्नतेतनं त्यांचं आलेलं हे वक्तव्य आहे. आणि दुसरीकडे जे पी नड्डा ज्यावेळेला सांगतात की कसा संघ हा सांस्कृतिक फ्रंट आहे आणि भाजप हा पॉलिटिकल फ्रंट आहे, ते सांगतात की इथे गरजेचा प्रश्नच येत नाही, म्हणजे संघाची गरज भाजपला उरली नाही आहे असा अर्थ काढायचा का, किंवा गरज हा मुद्दाच नव्हता कधी असा अर्थ काढायचा का? खरं म्हणजे संघाला काय वाटतं आणि भाजपला काय वाटतं हे किमान हुसेन दलवाईने तरी ठरवून, म्हणजे हे एखाद्या संघटन प्रकारचे वक्तव्य केलं हे किमान हुसेन दलवाईने ठरवून, आम्हाला माहिती आहे संघ काय आहे आणि भाजप काय हे आम्हाला माहिती आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की 240 जागा भारतीय जनता पार्टीला आणि स्पष्ट बहुमत एनडीएला मिळाला आणि 5 वर्ष सरकार अत्यंत छान चालणार आहे, त्याच्यामुळे या तऱ्हेच्या बातम्या फिरून आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे याच्यामध्ये याच्यातून काही होणार आहे, याच्यातून काही होणार नाही. मी तुम्हाला सांगतो आम्ही सरसंघ चालकांच्या पोस्ट कडे गाईड अँड फिलॉसॉफर म्हणून पाहतो आणि अनेकदा त्यांची इच्छा हा आमच्यासाठी आदेश असतो आणि त्याच्यामुळे त्यांनी एकदा जर एक लाईन दिली तर त्या लाईनवर गंभीरतेने काम केलं पाहिजे. हा माइंडसेट आहे सगळ्यांचा. तेव्हा तुम्हाला वाटत असेल की याच्यामध्ये अंतर आलं, याच्यामध्ये काही अंतर आलं नाही. मी तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टीला जे मोठं यश देशभर मिळतं, अनेक ठिकाणी भाजपाचं काम वाढलेलं नसतानाही भाजपला यश मिळतं, त्याच्या मागे संघ स्वयंसेवकांचे परिश्रम असतात. जे संघ स्वयंसेवक येतात मतं टाकून निघून जातात, त्यांची मेहनत करून जातात, ते भारतीय जनता पार्टीला कळत सुद्धा नाही की कुठले स्वयंसेवक ते कामं करतात. मग जे पी नड्डांच्या मुखी असं वक्तव्य कसं येतं की आता आम्ही समर्थ आहोत? मी ऐकून द्या, याच्यामध्ये अगदी सरळ आहे की पूर्वी जेव्हा जनसंघाची स्थापना झाली तेव्हा ठिकठिकाणी जनसंघाचं कामच नव्हतं, नवीन काम होतं. तेव्हा मग गुरुजींच्या प्रेरणेतून, गुरुजींच्या मार्गदर्शनातून, आशीर्वादातून सुरू झालं. त्यावेळी स्वाभाविकपणे जुन्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी, गुरुजींचा काळ हा खूप पूर्वीचा काळ आहे, त्यांनी आता वाजपेयी आणि मोदी सरकारमधलं विश्लेषण केलंय, त्या दोन सरकारांमधला फरक सांगितलाय. मी एवढ्या पूर्वीही जात नाहीये. एक गोष्ट लक्षात घ्या की या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवराय कुलकर्णीजी मुद्दा पूर्ण करा. काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही, त्यांचा आवाज आपल्यापर्यंत येत नाहीये. मुळे सरांना काही मुद्दा मांडायचा? मुळे सर नाही, फक्त तुम्ही म्हणताय ते बरोबर की त्या काळातलं आत्ता उदाहरण कसं देऊन चालेल, तर आत्ताचं जे भारतीय जनता पार्टीचे संघटन सचिव आहेत, पूर्वी जनसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडे संघटन मंत्री होता, भारतीय जनता पार्टी स्थापना झाल्यावर घटनेत बदल झाला आणि सरचिटणीस संघटन असं पद त्यांनी तयार केलं. आत्ताचे जे बी एल संतोष आहेत राष्ट्रीय संघटन सरचिटणीस, त्या संघाचे मूळचे प्रचारक आहेत, कर्नाटकातले आहेत, बंगलोरमध्ये प्रांत प्रचारक होते आणि त्यांना भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावरनं संघांनी भारतीय जनता पार्टीकरता मोकळे केलेले आहे. यापूर्वी म्हणजे अगदी मागच्या निवडणुकीपर्यंत रामलाल म्हणून जे संघाचे प्रचारक होते ते तिथे संघटन मंत्री म्हणून काम करत होते, आता परत त्यांना संघाच्या कामात, मूळ कामात म्हणजे संपर्क विभागात घेतलेले. आम्ही तपशील काय एवढा मोकळेपणा सांगतोय की हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. आपण अर्धवट वाक्य घेतो, अर्धवट एखादं वाक्य काढतो, मुळातच नड्डा यांची जी मूळ मुलाखत किंवा मूळ लेख जिथे आलेला आहे तिथपासून जर तो वाचला तर त्याच्यात लक्षात येईल की हे तिथपर्यंत का पोहोचलेत, ते असं का म्हणतायत आणि प्रत्येक संघटना अशी स्वतंत्र व्हावी अशी मुळातच संघाची इच्छा आहे. केवळ भाजप नाही, भारतीय मजदूर संघ आहे, विश्व हिंदू परिषद आहे, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, अन्यथा या संघटना सुरू करण्याचा उपयोग काय? जर संघांनी सगळं करायचं असेल तर मग राजकारण पण संघ करेल आणि विश्व हिंदूचंही कामच संघ करेल. प्रत्येक संघटनेने आपापली जी जबाबदारी आहे, आपापलं जे कार्यक्षेत्र निवडलेलं आहे त्या कार्यक्षेत्रात काम करावं. तिथे अडचण आली, तिथे माणूस मनुष्यबळ लागलं तर ते देऊ, अन्यथा ते मनुष्यबळ सुद्धा टप्प्याटप्प्याने तिथे विकसित. म्हणजे मुळे सर, आत्ताच्या लोकसभेमध्ये जे अपयश आलंय त्याचं भाषांतर संघाशी दुरावा असं करू नये असं म्हणताय तुम्ही, हे भाजपचं पॉलिटिकल फेलियर आहे असं म्हणताय तुम्ही? त्याला तुम्ही काय म्हणायचा अर्थ काढा, त्याचा राजकीय अपयश नाही, तुम्ही काय अर्थ काढता त्याचा? नाही, असं आहे की भारतीय जनता पार्टी त्याचे आणखीन त्याच्यावर अल्पचिंतन करेल, त्याचे विश्लेषण करेल आणि आपल्या पुढे जी माहिती त्याच्या आधारे आपण चर्चा करू शकतो. आता याला बरोबर आहे ना, त्यांनी 400 पारची घोषणा दिली होती की आपल्या केवळ आपल्या संख्या 272 बहुमताचा आकडा भारतीय जनता पार्टी एकटीच गाठू शकलेली नाहीये, ते केवळ 241 पर्यंत पोहोचलेले आहेत. तर त्या दृष्टीने त्यांनी जो केलेला क्लेम होता किंवा त्यांनी जे म्हटलेलं होतं त्या दृष्टीने राजकीय अपयश आहे का असं म्हणायचं असेल तर म्हणू शकतो. पण परत आपण लक्षात घेतलं पाहिजे, तिसऱ्यांदा सत्तेत आलेले आहे, शपथविधी झालेला आहे आणि ज्या महत्वाच्या खात्यांवर तडजोड करावी लागेल असं वाटत होतं त्या महत्वाच्या तडजोड करावी लागली नाहीये. ठीक आहे, खूप मोठा मुद्दा तुम्ही सांगताय. हा माझी अगदी वेळ संपत आले, शेवटची 30 सेकंद आहे. दलवाई सर, शेवटची कमेंट.
असं आहे हे हा हे सगळं जे आहे ना ते सत्तेच्या अनुषंगाचं आहे. का भाजप वाढली ती सत्तेच्या अनुषंगाने वाढली आणि भाजप सत्तेवर आल्यानंतर आरएसएस वाढलेली आहे हेही लक्षात ठेवा. त्यांच्याकडे श्रीमंती प्रचंड प्रमाणात वाढली. पूर्वीचा आरएसएसचा माझे असंख्य मित्र होते ते ज्या प्रकारे जीवन जगत होते त्याप्रकारे आता आरएसएसचा माणूस जगत नाही हे लक्षात घ्या. हे आणि पुन्हा पुन्हा हे सांगणं कुणीतरी चुकीचं आमचे लोक सांगतात की आता त्यांच्यात भांडण आहे. दलवाई सर असं कसं म्हणता येईल? पूर्वी सुद्धा स्वयंसेवक दुसऱ्या गावात जायचे घरीच राहायचे. थोडासा मतभेदाचे मुद्दे आहेत. फरक काय पडलाय तो सांग. दोन्ही एकत्रच आहेत. बर मुद्दा असा आहे की ते एकच आहेत लक्षात घ्या. फरक काही पडलेला नाही. थोडस त्यांना काही हा सत्तेचा अहंगंड जो आहे आणि तो सारखा दाखवला जातो आणि त्याच्यात आरएसएस वाली नेतृत्व आरएसएसचं जे आहे ते दुखावलेलं आहे. ते दुःख ते बाहेर काढतायत. दुसरं काही नाही. त्यांच्यामध्ये फरक आहे असं समजू नये. बरं आरएसएसचं नेतृत्व दुखावलं आहे का ही भाजप आणि संघाच्या लोकांना एकत्र बसून चर्चेतनं सोडवण्याची गोष्ट आहे. चर्चेतनं त्यावरती चिंतन करण्याची गोष्ट आहे. अर्थात जसं मुळे सरांनी सांगितलं की संघाकडे हा इतका मोकळेपणा आहे इतका ओपननेस आहे त्यामधून ह्या हे फ्लॉज या निवडणुकीमधले समोर आणलेले आहेत. त्यावरती आता काम केलं जातं का हे बघावं लागेल. म्हणजे भाजप जर स्वतः समर्थ असेल खरोखरच अशा प्रकारे निवडणुका लढण्यासाठी तर आता पुढे संघाचं स्थान काय असणार आहे? जे पूर्वी स्थान होतं ते मेंटेन होणार आहे का या सगळ्या भाजप संघ या पीळ आलेल्या एका दोरा मध्ये? आणि हे सगळं आता येणारा काळ आपल्याला सांगेल. मुळे सर आणि हुसेन दलवाईजी शिवराय कुलकर्णी तिघांनी वेळ दिला चर्चेसाठी. तिघांचे आभार. चर्चेचा आजचा धुरळा इथे शमलेला आहे. उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयासह. पाहत रहा पुढारी न्यूज.